सादर करीत आहोत विभूतीभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर आज भाग शेहेचाळीस खेडवळ चुलत भाऊ दुर्गाच्या मृत्यूनंतर दिवस भराभर उलटले पाहता पाहता हिवाळा संपत आला तत्पूर्वी हरिहरचा चुलत भाऊ नीलमणी रे यांची विधवा पत्नी गावात राहायला आली हरिहरच्या शेजारचं नीलमणीचं घर म्हणजे आता केवळ दगड विटांचा ढिगारा झाला होता आणि तिथं सगळं जंगल वाढलं होतं त्यामुळे नीलमणीची पत्नी भुवन मुखर्जींकडे राहायला गेली त्यांनी नीलमणीची जमीन आणि बाग भाडेपट्टीने घेतलेली होती हरिहरला खूप वाटत होतं की आपल्या विधवा वहिनीनं आपल्या घरीच राहावं त्यासाठी तिचं मन वळवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला पण तिनं या गोष्टीला स्पष्ट नकार दिला तिनं तिची कन्या अतासी आणि सर्वात छोटा मुलगा सुनील यांना सोबत आणलं होतं अतासी चौदा वर्षांची होती आणि सुनील आठ वर्षांचा होता तिचा मोठा मुलगा सुरेश कलकत्त्याच्या शाळेत शिकत होता आणि तो उन्हाळ्याच्या सुट्टीत इकडे येणार होता ते आल्यापासून सर्वजया सतत आपल्या श्रीमंत भाऊजईच्या आज्ञेतच असायची तिला फार आदरानं वागवायची तिच्याशी असलेले आपले संबंध असेच मैत्रीपूर्ण राहावेत असं तिला वाटायचं परंतु एके दिवशी तिच्या मठ्ठ डोक्यात लख प्रकाश पडला की तिची विधवा भावजय तिला आपल्या बरोबरीची मानतच नाही आपल्या वागणुकीतून तिनंही हेच दाखवून दिलं की सर्व जयानं आपली पायरी ओळखून वागावं एवढेच नव्हे तर ती आपल्या मुलांना खेड्यातल्या मुलांमध्ये अजिबात मिसळू देत नसे अगदी आपूसोबतसुद्धा त्यांना खेळू देत नसे या खेडवळ मुलांमुळे आपल्या मुलांना वाईट वळण लागेल असं तिला वाटायचं ते पूर्णपणे पडलेलं आणि ओसाड झालेलं घर हेच त्या मुलांचं मूळचं घर आहे हे माहीत असल्याने अपुला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायची सुरेश हा आपल्याच वयाचा असून तो कलकत्त्याला शिकतो हेही त्याला, हे त्याला माहीत होतं दिवस जाऊ लागले तसतशी अपूला सुरेशच्या भेटीची उत्कंठा लागली तो सुट्टीवर कधी येईल म्हणून अपू त्याची वाट पाहू लागला सुट्ट्या लागल्या तेव्हा सुरेश आला परंतु त्याने अपूची दखलही घेतली नाही विशेष म्हणजे आपल्या वागण्या बोलण्यातून आपण कोणीतरी वेगळे आहोत खेड्यातल्या मुलांपेक्षा वरचड आहोत हेच त्याने दाखवून दिले मुळातच लाजाळू आणि अबोल स्वभावाचा अपू सुरेशच्या अशा वागण्यामुळं त्याच्यापासून दूर गेला आणि दूरच राहण्याचा प्रयत्न करू लागला दुर्गा मरण पावली त्याच सुमारास अपूचं गावातल्या पाठशाळेतलं शिक्षण पूर्ण झालं होतं परंतु पुढील शिक्षणासाठी त्याला जवळच्या गावी असलेल्या प्राथमिक शाळेत पाठवणं मुळीच शक्य नव्हतं एकदा सुरेशनं आपूला कोणत्या शाळेत जातोस म्हणून विचारलं तेव्हा आपूनं सांगितलं की मी घरी वडिलांकडूनच धडे घेत आहे असंच पुन्हा एके दिवशी मोठ्या शहाणपणाचा आव आणून सुरेशनं त्याला विचारलं भारताच्या बाउंड्रीज कोणत्या आहेत ते सांग बघू हा प्रश्न विचारताना त्याने मुद्दामच बंगाली शब्दाऐवजी इंग्रजी शब्द वापरला आणि पुढं विचारलं याला जॉग्राफी म्हणतात हे माहीत आहे तुला याही वाक्यात त्याने जॉग्राफी या इंग्रजी शब्दावर मुद्दामच जोर दिला पुढे त्यानं विचारलं तुला गणित येतात दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते तुला माहिती आहे सुरेश जे काही विचारत होता ते सगळं अपूच्या डोक्यावरून गेलं होतं त्यामुळे तो काहीही बोलू शकला नाही त्याला अगदी गप्पच बसावं लागलं अपूनं भूगोल दशांश अपूर्णांक याविषयी आजवर या काहीही ऐकलं नव्हतं हो परंतु त्यामुळे त्याचं काहीही अडलेलं नव्हतं वडिलांच्या त्या पत्र्याच्या पेटीत थोडी का पुस्तकं होती दैनंदिन पूजा प्राकृतिक भूगोल मानसिक गणित अशी अनेक पुस्तकं तिथं होती आणि शिवाय आईला आवडणारी कालिदासाच्या महाभारताची पोथीही तिथं होती कितीतरी पुस्तकं तिथं होती आणि एकदा नव्हे तर अगदी अनेकदा आपुण ती वाचून संपवली होती जेव्हा वाचायला दुसरं काहीही नसायचं तेव्हा तो तीच पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचायचा हरिहर अपूसाठी सारखा पुस्तकांच्या शोधातच असायचा अपुनं खूप खूप शिकावं विद्वान व्हावं असं त्याला वाटे परंतु त्याला पुढे शिकायला पाठवावं तर त्याच्याजवळ तेवढा पैसा नव्हता हरिहरला स्वतला शाळेत शिकवले जाणारे विषय मुळीच येत नव्हते तरीही तो जेव्हा घरी असे तेव्हा अपूला सतत जवळ बसून घे आणि शक्य होईल त्याप्रमाणे त्याला शिकवे तो अपूला खूप गोष्टी सांगायचा गणित शिकवताना कधी काळी घेतलेल्या गणिताच्या ज्ञानाचा उपयोग करायचा एखाद्या गोष्टीमुळं अपूच्या ज्ञानात भर पडेल असं त्याला वाटलं तर तो ती गोष्ट मिळवून आणून अपूला वाचायला द्यायचा किंवा स्वतः वाचून दाखवायचा हरिहर बंगवासी या नियतकालिकाचा वर्गणीदार होता पण त्यालाही आता कितीतरी वर्ष झाली अपू मोठा झाल्यावर त्याला वाचायला होतील म्हणून बंगवासीचे ते सगळे अंक त्याने व्यवस्थित लावून ठेवले होते अपू ते वाचायचा परंतु त्याला आता सतत नवे अंक हवे असेत आणि हरिहरला तर वर्गणी मुळीच शक्य नव्हतं अपूला बंगवासी फार आवडत असे बंगवासीचा ताजा अंक वाचायला मिळावा म्हणून तो शनिवारी वाटच पाहत असायचा त्या दिवशी सकाळपासूनच तो खेळ वगैरे बाजूला ठेवून पोस्ट ऑफिसजवळ असलेल्या भुवन मुखर्जींच्या वरांड्या जाऊन बसायचा आणि मोठ्या आतुरतेनं पोस्टमन केव्हा येतोय ते पाहायचा हरिहरला ते सगळं माहीत होतं मुलाला हवे ते आपण देऊ शकत नाही ही गोष्ट त्याच्या मनाला फार चटका लावून जायची असं असलं तरी घरात अजूनही काही जुनी पुस्तकं होतीच अपुनं तीही सगळी वाचून काढली अपूला गोष्टी वाचायला फार आवडायचं आणि वाचलेल्या सगळ्या गोष्टी तो पोतूला सांगायचा ल्युका आणि रेफायल मार्टिनिक बेटावरील ज्वालामुखीचा उद्रेक कुठल्या तरी वस्तूचं सोन्यात रूपांतर करणारा जादूगार अशा बऱ्याच गोष्टी त्याने वाचून काढल्या परंतु हे सगळं ठीक असलं तरी त्याचं शालेय शिक्षण मात्र मागे पडू लागलं गणित प्राथमिक शाळेत झालं असेल तेवढंच इतिहास व्याकरण या विषयांचा गंधही त्याला नव्हता भूमितीचं तर त्यानं कधी नावही ऐकलेलं नव्हतं आणि इंग्रजीचं म्हणाल तर जेमतेम पहिल्या पुस्तकातील हॉर्स म्हणजे घोडा हा शब्द असलेल्या पानापर्यंत त्याची मजल पोचली होती एके दिवशी तिसरे प्रहरी हरिहर मोठ्या आनंदानं घरी आला तेव्हा त्याच्या हातात कागदाचं एक पुडकं दिसत होतं अपू तुझ्यासाठी मी काय आणले ते पाहिलंस ओळख पाहू हरिहरच्या मुखावर समाधानाचं हास्य पसरलं होतं सहज म्हणून लोळत पडलेला अपू एकदम उठला आणि उत्तेजित होऊन म्हणाला तुम्ही वर्तमानपत्र आणलंय होय की नाही ताई तमध्ये ठेवण्यासाठी रामाची प्रार्थना लिहून दिल्याबद्दल बिहारी घोषच्या आईनं हरिहरला तीन रुपये दिले होते त्या पैशांबद्दल सर्वजयाला एक अक्षरही न सांगता त्याने वृत्तपत्राची वर्गणी पाठवली होती सध्याची त्याची परिस्थितीच इतकी बिकट होती की सर्वजयाने ते मौल्यवान दोन रुपये मुळीच असे खर्च करू दिले नसते एकंदरीत तिला ते माहीत नव्हतं तेच बरं झालं अपुनं चटकन पेपर घेतला आणि ताबडतोब त्याचं वेष्टन फाडलं बंगवासी हो ना बाबा अपू उद्गारला बंगवासी ठळक अक्षरात त्या वृत्तपत्रावर छापलेलं होतं आणि कागदांनाही छाप खाण्याचा ताजा वास येत हो बंग हो होता बंगवासी होय तो ज्याची आतुरतेने वाट पाहत असे ते वृत्तपत्र खरोखरच आज त्याच्या हातात पडलं होतं आज नव्या बातम्या वाचायला मिळतील लांब लांब रकान्यांमध्ये छापलेल्या नवनव्या गोष्टी वाचायला मिळतील मज्जाच मज्जा हरिहर समाधानानं हसला अपूच्या मुखावरील आनंद पाहून हरिहरला जणू ते दोन रुपये खर्च झाल्याची पुरेपूर बक्षिसी मिळाली होती त्या पैशात गहाण पडलेला दागिना सोडून आणला असता परंतु त्यापेक्षा हे समाधान फार मोठं होतं बाबा हे पाहिलं इंग्लंडचा प्रवासी ही धारावाही गोष्ट याच अंकापासून सुरू होते आपल्याला अगदी वेळेत अंक मिळालाय मोठ्या आनंदानं अपू सांगत होता